नव्या वर्षात ह्युंडाई कडून जोखंदळ ग्राहकांसाठी नवीन कार ऑरा. बुकिंग साठी आजच संपर्क साधा माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यमनगर, कुडाळ. मोबाईल नंबर 9922 42 90 07 अथवा 744 744 2921. पद्मश्री वसंत देसाई शास्त्रीय संगीत महोत्सवाला आज कुडाळच्या हॉटेल लेमन ग्रास मध्ये सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या या शास्त्रीय संगीत महोत्सवात ग्वाल्हेर, आगरा आणि जयपूर घराण्याच्या गायिका पंडिता शुभदा पराडकर यांच्यासह देशभरातले 22 कलाकार सहभागी झाले. सकाळी 8:30 रात्री 12 वाजेपर्यंत सलग 17 तास ही मैफल सुरू आहे. मिती एंटरटेनमेंटच्या वतीनं आयोजित केलेल्या या मैफिलीमध्ये दिवसभराच्या प्रहरानुसार राग प्रस्तुती करण्यात आली. शास्त्रीय संगीत रसिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक आनंददायी पर्वणीच ठरलाय. महान संगीतकार पद्मश्री वसंत देसाई सिंधुदुर्गचे सुपुत्र. कुडाळजवळच सोनवडे हे त्यांचं गाव. गुंज उठी शहनाई या त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातून त्यांची शास्त्रीय संगीतावरची पकड समजते. त्यांच्याच नावानं एखादा शास्त्रीय संगीत महोत्सव सिंधुदुर्गात घ्यावा अशी कल्पना मयूर कुलकर्णी आणि सिद्धेश कुंटे या तरुणांच्या मनात आली आणि कुडाळमध्ये हा पहिला वहिला महोत्सव घ्यायचं ठरलं. कुडाळमध्ये हॉटेल लेमनग्रासच्या सभागृहात या महोत्सवाचा शुभारंभ ज्येष्ठ गायिका पंडिता शुभदा पराडकर यांच्या हस्ते देवी सरस्वती आणि श्री गणेश यांचं प्रतिमापूजन तसंच दीप प्रज्वलन करून झाला. या उद्घाटन समारंभात ज्येष्ठ रंगभूषाकार विलास कुडाळकर, संगीत शिक्षक राजन माडिये, लेमनग्रासचे निलेश सामंत, ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट, मयूर कुलकर्णी, सिद्धेश कुंटे असे मान्यवर सहभागी झाले होते. उपस्थित 22 कलाकारांनी सुद्धा श्री गणेशाचं पूजन करून आशीर्वाद घेतले. अशा प्रकारचा महोत्सव पहिल्यांदाच कुडाळमध्ये होत आहे. या महोत्सवामुळे एक प्रकारे परत एकदा अभिजात शास्त्रीय संगीत युवा पिढीमध्ये रुजवण्याच्या दृष्टीनं हातभार लागेल असं आयोजक मयूर कुलकर्णी यांनी कोकण नऊशी बोलताना सांगितलं. मिदी क्रिएशन्स अँड एंटरटेनमेंट आयोजित पद्मश्री वसंत देसाई शास्त्रीय संगीत महोत्सव आज कुडाळ येथे संपन्न होत आहे. मला आजपर्यंतच्या ज्ञानात हा 17 तासांचा चालणारा पहिला कोकणातला शास्त्रीय संगीताचा महोत्सव आहे आणि हा कोकणचे सुपुत्र पद्मश्री वसंत देसाई यांच्या नावाने होतो आहे. आणि आता यापुढचे असेच महोत्सव दरवर्षी करण्याचं प्लॅनिंग आहे आमचं. मी आयोजक या नात्याने मिती एंटरटेनमेंट यांचे फार आभार मानतो. हा कोकणातला असा भव्यदिव्य महोत्सव जो होतो आहे, सो कुडाळकर रसिक खूप छान प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स देतात या सगळ्यासाठी. आणि आत्ताच सावनी अदितीचा बिलासखानी थोडी सुरू आहे आणि याचा पहिला जीवनगौरव पुरस्कार ग्वाल्हेर जयपूर घराण्याच्या प्रख्यात गायिका पंडिता शुभदा पराडकर यांना आम्ही देतो आहे पद्मश्री वसंत देसाई शास्त्रीय संगीत महोत्सव जीवनगौरव पुरस्कार. आणि यानंतरचे असेच मोठे कार्यक्रम आम्ही दरवर्षी आणि संगीत सभा आम्ही घेऊ, त्यासाठी आम्ही वसंत देसाई नावाची एक ट्रस्ट इस्टॅब्लिश करतो आहे. सो विलास कुडाळकर काका यांचे अध्यक्ष असतील आणि आपल्या कुडाळकर रसिक आणि पूर्ण सिंधुदुर्गातील जे रसिक आहेत त्यांना अशा अनेक सांगितिक पर्वणींचा लाभ घेता येईल. तर नक्की अशा कार्यक्रमांसाठी या आणि आम्हाला सपोर्ट करा. नक्की एक सिंधुदुर्गात सांगितिक चळवळ ही सुरू होते आणि आपण नक्की याचा भाग व्हा. उद्घाटन सोहळ्याचं प्रास्ताविक मयूर कुलकर्णी यांनी केलं तर सूत्रसंचालन उदय वेलणकर यांनी केलं. उद्घाटन सोहळ्यानंतर पंडिता शुभदा पराडकर यांच्या शिष्या औरंगाबादच्या अदिती कोरटकर आणि सावनी गोगटे यांच्या सहगायनानं मैफिलीचा श्री गणेश झाला. दोन्ही गायिकांनी मैफिलीत गायची संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. 16-17 तास चालणारा महोत्सव अरेंज केला आहे, त्यात आम्हाला गायची संधी मिळाली. त्याबद्दल मयूर कुलकर्णी, सिद्धेश कुंटे आणि सर्व आयोजक यांचे आभार मानतो आम्ही दोघी. आम्हाला खूपच म्हणजे भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी. आमच्या गुरूंच्या गाण्यांनी या महोत्सवाची सांगता होती आणि आम्हाला सुरुवात करण्याचं भाग्य मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर या दोघींनी राग विलास खरी तोडीनं आपल्या गायनाला सुरुवात केली. उपस्थित रसिक सुद्धा त्यांच्या या गायनानं मंत्रमुग्ध झाले. Yeah.
या मैफिलीत ग्वाल्हेर आग्रा आणि जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पंडिता शुभदा पराडकर यांच्यासह सत्येंद्रसिंह सोळंकी यांचं संतुरवादन, अभिषेक काळे, गौरी बोधनकर, मानसी कुलकर्णी, मुग्धा गावकर, ऋतुजा लाड, रोहित धाराप यांचं गायन, तसंच यशवंत वैष्णव यांचं एकल तबलावादन, ओंकार अग्निहोत्री आणि अभिनय रवंदे यांचं हार्मोनियम सहवादन, यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन, प्रसाद रहाणे यांचं सितारवादन, अशा देशभरातल्या 22 कलाकारांची कला रसिकांना अनुभवता आली. सर्व कलाकारांना संवादिनी साथ वरद सोहनी, ओंकार अग्निहोत्री, अभिनय रवंदे आणि निनाद जोशी यांनी केली असून तबला साथ तरुण लाला, यशवंत वैष्णव, रामकृष्ण करंबेळकर, संदीप पवार, सिद्धेश कुंटे आणि अद्वैत टाकळकर यांनी केली. एकंदरीतच हा पहिला वहिला शास्त्रीय महोत्सव रसिकांसाठी सुरांची मेजवानीच देणारा ठरला. जोशी, कोकण 9, कुडाळ.